के परिवार को पूरा हर्जाना मिला। इस बात का खुलासा चंद्रशेखर बावनकुड़े इन्होंने किया। इस प्रकरण की जांच पूरी हो गई और अब जल्द ही दोषियों पर कार्रवाई होगी, ऐसा चंद्रशेखर बावनकुड़े ने कहा। ऐसा है कि धर्मा पाटील यांचं प्रकरण 2009 चं आहे। मी मंत्री झाल्यावर त्यांना न्याय मिळून दिलाय। त्यांचा समज असा आहे की मी त्यांना न्याय दिला नाही। ऍक्च्युअली 2009 ते 2015 काही त्यांना जे त्यांनी तक्रार अर्ज दिले होते वगैरे वगैरे त्यांचं म्हणणं होतं, पण अवॉर्ड पास होऊन गेला होता। निवाडा पास झाल्यामुळं त्यांनी सुटलेल्या जागेचे सुटलेल्या संत्राच्या झाड जे काही झाडं होते त्यांच्याकडे त्या झाडांचे पैसे द्राक्ष वगैरे झाडांचे ते पैसे त्यांना मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यांचं दुसरं म्हणणं असं होतं की बाजूच्या लोकाला खूप पैसा मिळाला, मला मिळाला नाही। आपण त्यांचे पूर्ण पैसे जे काही झाडाचं अनुदान होतं आमच्या महसूल अधिकाऱ्यांचे काढून दिलं होतं ते जमा केलेलं आहे। एक साधारणतः त्या जो आपण चौकशी समिती नेमली होती निवृत्त न्यायाधीशाची त्या चौकशी समितीचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये त्या संपूर्ण प्रकरणामध्ये 2009 पासून ज्या प्रकरणामध्ये ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बाजूच्या लोकांना जास्त पैसा दिला यावर निवृत्त न्यायमूर्तीने त्या ठिकाणी रिपोर्ट दिला होता। त्यामध्ये महसूल विभागाला असे डायरेक्शन दिले होते की याच्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करा ज्यांनी आपल्या सरकारची फसवणूक केली। खबरों में आज के लिए इतना ही। ताजा खबरें देखने के लिए विदर्भ स्टार न्यूज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूले। तब तक के लिए नमस्कार।